विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एम आय जी एच टी माइट म्हणजे कदाचित, माइट म्हणजे कदाचित, एखादी कृती करील, एखादी कृती करील, एखादी कृती करील किंवा करीन म्हणजे कमी शक्यतेचं वाक्य जर सांगायचं असेल तर माईटचा वापर वाक्यामध्ये करतात. जसं की आता आपल्याला इथं माईट रीड म्हणजे कदाचित, कदाचित वाचेल किंवा वाचेन, वाचेन किंवा वाचेल, किंवा माइट गो, एम आय जी एच टी माइट गो म्हणजे कदाचित, कदाचित जाईल किंवा जाईन, जाईल किंवा जाईन. असा जर अर्थ व्यक्त करायचा असला तर माईटचा वापर वाक्यात करतात. आता आपण उदाहरणच बघू ना. आय माईट ask my teacher in the class about war. tukde pada. I might ask my teacher इन द क्लास अबाउट वॉर. वॉर म्हणजे युद्ध. क्रमांक द्या. एक, दोन, तीन, चार आणि पाच. कळालं? आता काय करणार आहे तुम्ही? जसे क्रमांक दिले तशा पद्धतीनं त्याचं भाषांतर तुम्हाला मराठीत करायचं आहे. आय, आय म्हणजे मी. आता दोन नंबरला आलंय अबाउट वॉर. वॉर म्हणजे युद्ध. अबाउट वॉर म्हणजे युद्धाविषयी, युद्धाविषयी. युद्धाविषयी. इन द क्लास वर्गात. माय टीचर माझ्या शिक्षकाला, माझ्या शिक्षकाला माइट आस्क म्हणजे कदाचित विचारील, कदाचित विचारील किंवा विचारीन, विचारीन किंवा विचारील. मी युद्धाविषयी वर्गात माझ्या शिक्षकाला कदाचित विचारील. दुसरं वाक्य. वी माइट पुश द डोअर. तुकडे पाडा. वी माइट पुश द डोअर. क्रमांक द्या. एक, दोन, तीन. बरं,
आता काय करायचं, दिलेल्या क्रमांकानुसार भाषांतर करायचं. वी म्हणजे आम्ही, आम्ही. दोन नंबरला आलंय द डोअर, द डोअर म्हणजे दरवाजा. आम्ही दरवाजा. माइट पुश म्हणजे कदाचित, कदाचित. ढकलू, आम्ही कदाचित दरवाजा ढकलू. तिसरं वाक्य घेऊ आपण आता. यू माइट, यू माइट रीड अ बुक. तुकडे पाडा, यू माइट रीड अ बुक. क्रमांक द्या, एक दोन तीन. आता जसे एक क्रमांक दिले तसे भाषांतर करायचं. यू माइट रीड अ बुक. एक यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आपण घेऊ अनेक वचन. तुम्ही, तुम्ही. दुसऱ्या क्रमांकाला आलंय अ बुक. अ बुक म्हणजे पुस्तक, पुस्तक. माइट रीड म्हणजे कदाचित, वाचाल, वाचाल. कदाचित वाचाल. पुढचं वाक्य घेऊ आपण. चार क्रमांकाला ही माइट प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ हिज फ्रेंड्स. वाक्याचे तुकडे पाडायचे. ही माइट प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ हिज फ्रेंड्स. क्रमांक द्या, एक दोन तीन चार पाच. आता जसे क्रमांक दिलेत तसं भाषांतर करायचं. ही म्हणजे तो किंवा त्याने, त्याला, त्याचा. तो घेऊ आपण, तो. इथं तो घ्यावा लागेल, तो. दुसऱ्या क्रमांकाला आलंय विथ हिज फ्रेंड्स म्हणजे त्याच्या मित्रासोबत, त्याच्या मित्रासोबत, मित्रासोबत. तिसऱ्या क्रमांकाला आले ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर, मैदानावर, मैदानावर. चार क्रमांकाला आलंय क्रिकेट क्रिकेट. आणि पाच क्रमांकाला माइट प्ले म्हणजे कदाचित खेळेल, कदाचित, कदाचित खेळेल. ओके, कदाचित खेळेल. वाक्य काय आहे, ही माइट प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ हिज फ्रेंड्स. त्याचा मराठीमध्ये अर्थ, तो त्याच्या मित्रासोबत मैदानावर क्रिकेट कदाचित खेळेल. पुढचं वाक्य पाच. शी माइट, शी माइट कुक इन द किचन, किचन. तुकडे पाडायचे, सी माइट कुक
इन द किचन क्रमांक दिया एक दोन तीन, ज्या पद्धतीनं क्रमांक दिले त्याच पद्धतीनं तुम्हाला आता भाषांतर करायचे. सी म्हणजे ती, इन द किचन म्हणजे स्वयंपाक घरात, किचन मध्ये. स्वयंपाक घरात, स्वयंपाक घरात. माइट कुक, कुक म्हणजे स्वयंपाक करणे. माइट कुक म्हणजे कदाचित स्वयंपाक करील, कदाचित, कदाचित. स्वयंपाक स्वयंपाक करील किंवा करीन. आता पुढचं वाक्य घेऊ. दे माइट, दे माइट स्टडी इन द क्लास. तुकडे पाडा. दे माइट स्टडी इन द क्लास. आता क्रमांक द्या. एक दोन आणि तीन. आता तुम्हाला काय करायचंय, जसे क्रमांक दिले त्या पद्धतीनं भाषांतर करायचंय आणि ते तुम्हाला कमेंट करायचंय. धन्यवाद.